नमस्कार मित्रांनो, गायकवाड अकॅडमी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा आणि इंस्टाग्रामवर गायकवाड अकॅडमी आहे फॉलो करा. आज आपण काय शिकणार आहे? वैवारी. एकदम मरेपर्यंत लक्षात राहील, मरेपर्यंत. ओके, एक घोडं इज आहे ना, 2 सेकंदात आन्सर करचाल. जर नाही आन्सर केलं ना तुम्ही मला कमेंट्समध्ये बोला, ठीक आहे? पण व्हिडिओ नीट बघायचा काळजीपूर्वक. मी अजून पण सांगतोय, तुम्हाला 500 क्वेश्चनची सिरीज चालू केले, नीट व्हिडिओ बघा तिथे. हिथं वैवारी विद इन सेकंदात आन्सर करचाल तुम्ही, याची गॅरंटी देतो मी तुम्हाला. पहिला क्वेश्चन बघा. वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिले? 7 तास 2 आहे. जर त्यांच्या वयाची बेरीज 72 असेल तर वडिलांचे वय किती? मला सांगा, वडील आणि मुलगा यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिले? 7 तास 2 दिले. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर. त्यांची बेरीज किती दिले? 72. त्यांची बेरीज म्हणलं काय? ह्या दोघांची बेरीज करायची. 7 आणि 2ची बेरीज किती झाली? 9. 9ची किंमत किती झाली? 72. बरोबर आहे का चुकीचं आहे? इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम नसेल. एकाची किंमत काढायची. एकाची किंमत म्हणजे काय? 72 भागिले 9. 9 एके 9, 9 8 72. म्हणजे एकाची किंमत किती आली? 8. मित्रांनो, 8 आली का नाही? बरोबर आहे का चुकीचं आहे? इथपर्यंत समजलं. तर वडिलांचं वय काढायचं. मला सांगा, वडिलांचं वय किती आहे? 7 आहे का नाही? वडिलांचं वय किती आहे? 7. एकाची किंमत 8, तर 7ची किंमत किती झाली? 56 झाली का नाही? 7 8 56. संपला विषय. जर मुलाचं वय विचारलं असतं तर मुलगा, मुलाचं वय किती सांगा बरं मित्रांनो? इथं 2 आहे का नाही? एकाची किंमत 8, तर 2ची किंमत किती? 8 2 16. संपला विषय. कशी वाटते ट्रिक मित्रांनो? एवढी कडक ट्रिक आहेत ना, हे आत्ता नॉर्मल 10-12 गणित घेतले असतील काहीतरी या स्लाइड मध्ये, ठीक आहे? अजून स्लाइड घेतोय, पण तुम्ही व्हिडिओ नीट बघायचंय, काळजीपूर्वक बघायचं. ह्याच्यापेक्षा अजून अवघड गणित घ्यायचे. कशी वाटते ट्रिक्स कमेंट्स मध्ये प्लीज सांगा मित्रांनो. नेक्स्ट बघा. आई व मुलगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिले? 5 आस 3 आहे. जर त्यांच्या वयाची बेरीज 40 असेल तर आईचे वय किती? मला सांगा, आई आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिले? 5 आस 3 दिले. त्यांची बेरीज किती दिली? इथं 40. बेरीज म्हणल्यानंतर 5 आणि 3 किती झाले? 8. 8ची किंमत किती झाली? 40 झाली. तर एकाची किंमत किती झाली? 40 भागिले 8. 8 एके 8, 8 5 40. म्हणजे एकाची किंमत किती आली मित्रांनो? 5 आली का नाही? काय प्रॉब्लेम नाही इथपर्यंत. आईचं वय विचारले. कोणाचं वय विचारले? आईचं. आईचं वय किती सांगा बर? 5 आहे का नाही? बरोबर आहे. एकाची किंमत 5, तर 5ची किंमत किती? 5 गुणिले 5. 5 5 किती असते? 25. आईचं वय किती आलं मग मित्रांनो? 25 आलं का नाही? जर विचारलं असतं मुलीचं वय किती, तो का इथं मुलगी, मुलीचं वय किती सांगा बर? 3. एकाची किंमत 5, तर 3ची किंमत किती मित्रांनो? 3 5 15. मुलीचं वय किती? 15. आईचं वय किती? 25. क्वेश्चनला काय विचारलंय? आईचं वय विचारलंय. आईचं वय किती आलं मित्रांनो? मग 25 आलं. संपला विषय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:1 आहे. जर त्यांच्या वयातील फरक 45 असेल तर वडिलांचं वय किती? मित्रांनो, वडिलांचं वय बघा. वडिलांचं आणि मुलाचं वयाचं गुणोत्तर किती दिले? 6:1 दिले. त्याने काय दिले? इथं फरक दिलाय. जर बेरीज असती तर बेरीज केली असती, पण इथं काय घेतलंय? फरक. फरक मला सांगा, 6 आणि 1 मधला फरक कितीच आहे? 5. 5ची किंमत किती दिली? 45 दिले का नाही? तर एकाची किंमत काढायची. जर फरक म्हणला तर फरक घ्यायचा, बेरीज म्हणले की बेरीज करायचं. संपला विषय. तर एकाची किंमत 45 भागिले 5. 5 एके 5, 5 9 45. म्हणजे एकाची किंमत किती आली? 9 आली का नाही? बरोबर. एकाची किंमत 9, तर कोणाचं वय विचारलंय? वडिलांचं वय विचारलंय. वडिलांचं वय किती मित्रांनो? इथं 6. एकाची किंमत 9, तर 6ची किंमत किती? 6 9 54. वडिलांचं वय किती आलं? 54. संपला विषय. जर मुलाचं वय विचारलं असतं तर बघा, मुलाचं वय किती येतं? 1. एकाची किंमत 9, तर एकाची किंमत किती आली? 9 एके 9. मुलाची किंमत किती आहे? 9. मित्रांनो, गणित एवढं सोपं आहे ना, तुम्ही विचार पण नाही करू शकत. खूप सोपं आहे, एकदम तोंडी आन्सर. फक्त पेशन्स न व्हिडिओ नीट बघायचं, एकही व्हिडिओ स्किप करू नका. नेक्स्ट बघा. ह्याच टाईपवर क्वेश्चन. आई व मुलगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:3 आहे. जर त्यांच्या वयातील फरक 36 असेल तर मुलीचं वय किती? बघा मित्रांनो, आईचं वय आणि कोणाचं वय दिले? मुलीचं वय दिले. किती अनुपात आहे? 7:3 दिले. त्यांच्या वयातला फरक दिलाय. फरक किती आहे? 36. ह्यांच्या दोघातला फरक किती आहे?
चारचा आहे का नाही, सात आणि तीन मधला फरक कितीच आहे, चार, चारची किंमत किती, 36, तर एकाची किंमत किती आली, 36/4, चार एक चार, चार नव्वे 36, म्हणजे एकाची किंमत किती आली मित्रांनो, 9. तर काय विचारले, मुलीचं वय विचारले. मला सांगा मित्रांनो, मुलीचं वय किती आहे, तर 3 आहे का नाही, एकाची किंमत 9, तर तीनची किंमत किती आली, 3 9 27, म्हणजे मुलीचं वय किती आलं, 27. आणि जर क्वेश्चनला विचारलं असतं आईचं वय किती, मला सांगा आईचं वय किती, सांगा बरं इथं, 7 आहे का नाही, आईचं वय किती, 7. एकाची किंमत 9, तर 7ची किंमत किती, 7 9 63. गणित सिरियस विषय नाही, एकदम मजेत शिकायचं आहे विदिन तोंडे. तुम्हाला आता नवीन असेल हे, जर एकदा प्रॅक्टिस झाली ना, तोंडे आन्सर कर, तोंडे आन्सर कर सर, याची गॅरंटी देतो तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा बर. वडील बाहू बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3:4 आहे. जर भाऊ व बहीण यांच्या वयातील फरक 10 असेल तर वडिलांचे वय किती, मला सांगा किती लोक आहेत, 3, वडील दिलेत, भाऊ दिलाय, नंतर कोण दिले, बहीण दिले, बरोबर, त्यांचा अनुपात किती दिलाय, 7:3:4 दिलाय. काय म्हणले, जर भाऊ आणि बहीण यांच्या वयातील फरक 10 असेल, मला सांगा भाऊ आणि बहीण मधला फरक किती आहे, 3 आणि 4 मधला फरक किती आहे, 1 आहे का नाही, एकाची किंमत किती दिले, 10. आपल्याला एकाची किंमत 10 ऑलरेडी देऊन ठेवले, एकाची किंमत 10, तर वडिलांचं वय काढायचं आहे मित्रांनो, वडिलांचं वय किती आहे तिथं, 7 आहे का नाही, बरोबर आहे, एकाची किंमत 10, तर 7ची किंमत किती, 7 × 10, 7 × 10 किती झाले, 70 झाले का नाही, तोंडे आन्सर, आन्सर किती आलं, 70. संपला विषय, नेक्स्ट बघा बर. एक्स वाय झेड यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6:7 आहे. जर एक्स व झेड यांच्या वयातील फरक 20 असेल तर वायचं वय किती, बघा मित्रांनो, एक्सचं वय दिलंय, वायचं दिलंय, झेडचं दिलंय, अनुपात किती, 5:6:7 आहे. काय विचारलंय, एक्स आणि झेड, मला सांगा एक्स हित आहे, झेड हित आहे, या दोघातला फरक 5 आणि 7 मधला फरक कितीच आहे, 2 आहे का नाही, 2ची किंमत किती दिली इथं, 20 दिली का नाही, 2ची किंमत 20, तर एकाची किंमत किती मित्रांनो, 20/2, एकाची किंमत किती आली, 10 आली का नाही, सांगा बर, इथंपर्यंत समजलं का सगळ्यांना, सांगा, एक्स वाय झेड इथं दिले, अनुपात किती, 5:6:7, इथं काय म्हणलेलं आहे, एक्स आणि झेड यांच्यातला फरक 5 आणि 7 मधला फरक किती, 2, त्याची किंमत किती, 20, 2ची किंमत 20, तर एकाची किंमत किती, 1/20/2, म्हणजे एकाची किंमत किती आली, 10, बरोबर. तर वायचं वय विचारलंय, मला सांगा मित्रांनो, वायचं वय किती आहे इथं, 6 आहे का नाही, एकाची किंमत 10, तर 6ची किंमत किती, 10 × 6 = 60, म्हणजे वायचं वय किती आलं, 60 आलं. मित्रांनो, ट्रिक कशी वाटते ते कमेंट्स मध्ये प्लीज सांगा. व्हिडिओ जर आवडत असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करा, नसेल तर नका करू, पण समजत असेल तर करा प्लीज. हा मी पूर्ण समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, मी माझ्याकडनं कुठलीही कमतरता सोडत नाही. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा, लाईक करा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. जर त्यांच्या वयातील फरक 30 असेल तर वडिलांचे वय 10 वर्षानंतर विचारले, मला सांगा इथं वडील आहेत आणि इथं कोण आहे, मुलगा. मला सांगा, वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पटच असणार आहे, साधी गोष्ट आहे. जर मुलगा 1 वर्षाचा असेल तर वडील किती वर्षाचे असणार, 2 वर्षाचे. समजून घ्यायचं आहे, अनुपात आहे तो, 2 वर्षाचे वडील नसतात तर मुलगा 1 वर्षाचा, तसं नसतं ते, बरोबर. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे, जर मुलगा 1 असेल तर वडील किती झाले, 2. त्यांच्या वयातला फरक, मला सांगा दोघांच्या वयातला फरक किती दिलाय, आपल्या इथं फरक किती, 2 आणि 1 मधला फरक किती, 1. त्याने किंमत किती दिली, 30 दिले का नाही, एकाची किंमत 30, बरोबर आहे, आपल्याला एकाचीच किंमत काढायची असते. तर वडिलांचे वय 10 वर्षानंतर काढायचं आहे, वडिलांचं वय किती, सांगा बरं इथं, 2 आहे का नाही, वडिलांचं वय किती, 2, एकाची किंमत 30, तर 2ची किंमत किती झाली, 30 × 2 = 60. हे वडिलांचं आजचं वय झालंय, 10 वर्षानंतर विचारलंय, वडिलांचं वय आज 60 आहे, तर 10 वर्षानंतर किती होईल मित्रांनो, 70. 7 × 10 किती झाले, 70. मग आन्सर किती आलं, 70, म्हणजे वडिलांचं वय किती, 70. मित्रांनो, समजतंय का नाही प्लीज कमेंट्स मध्ये सांगा. ठीक, नेक्स्ट बघा. एक्सचं वय वायच्या वयाच्या दुप्पट आहे. वायचं वय झेडच्या वयाच्या दुप्पट आहे. जर एक्स व झेड
यांच्या वयातील फरक 30 आहे तर वायचं वय किती? एकदम साधा क्वेश्चन आहे. किती लोक आहेत बघा, एक्स आहे, वाय आहे आणि झेड. अशा क्वेश्चनला काय करायचं माहित आहे, इकडून पाठीमागून चालू करायचं. वायचं वय झेडच्या वयाच्या दुप्पट आहे. मला सांगा वायचं वय कोणाच्या दुप्पट आहे? झेडच्या. झेडचं एक असेल तर वायचं किती झालं? दोन झालं का नाही? पुढे काय म्हटलंय? एक्सच वय वायच्या वयाच्या दुप्पट आहे. एक्सच वय काय? वायच्या दुप्पट आहे. वायचं किती आहे? दोन. मग एक्सच किती झालं? चार. संपला विषय, आन्सर झालं. इथं काय म्हणले? एक्स आणि झेड यांच्या वयातील फरक 30 आहे. मला सांगा इथं एक्स आहे, इथं झेड आहे, दोघांचा फरक 4 आणि 1 मधला फरक किती आहे? 3. 3 ची किंमत किती दिली? 30. तर एकाची किंमत काढा, 30 भागिले 3. 3 × 30 म्हणजे एकाची किंमत किती आली? 10 आली का नाही? तर काय विचारले? वायचं वय विचारले. मला सांगा वायचं वय किती आहे बघा बरं, इथं 2 आहे का नाही? एकाची किंमत 10, तर 2 ची किंमत किती आली? 20. म्हणजे वायचं वय किती आहे? 20. मित्रांनो, वयवारीचा चॅप्टर तुम्हाला बेसिक कसा वाटतो ते सांगा, ट्रिक कशा वाटते. असाच अख्खा चॅप्टर एवढा इझी आहे ना, तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा. हा तुमचा चॅनल आहे मित्रांनो, तुमचा. तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा हा चॅप्टर घ्यायचा आहे, मी नाही चॅप्टर घेतला तर मला बोला तुम्ही. हा तुमचा चॅनल आहे, हे तुमचं काम आहे. चॅनल सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं. फक्त तुम्ही ऑर्डर द्यायची, सर हे घ्या, आणि ती ऑर्डर फॉलो करायचं काम माझं. मी नौकर आहे, मालक तुम्ही. फक्त चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा. कमेंट्स मध्ये सांगा सर समजते आम्हाला. ठीक आहे, थँक्यू सो मच मित्रांनो.